23 मे 2019 खरं म्हणजे लोकशाहीचा सुवर्णविजय असलेला दिवस या भूतलावर उगवला आणि या लोकशाहीमध्ये 23 मेच्या दिवशी अतिशय चमत्कारिक ऐतिहासिक आणि देशहिताचे निर्णय मतदारांनी घेतले तर संपूर्ण मतदाराला नतमस्तक होतो. शिर्डी लोकसभा मतदारसंघ असेल, नगरचा दक्षिण लोकसभा मतदारसंघ असेल, या दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे दोन्हीचे पक्षांनी महायुतीने उमेदवार दिले होते. ते उमेदवार अतिशय मोठ्या फरकानं अतिशय चांगल्या वातावरणामध्ये जल्लोषाच्या वातावरणामध्ये निवडून आले. तर खरं म्हणजे सुज्ञ मतदारांनी अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. शिर्डी लोकसभेचा जर विचार केला तर दुसऱ्यांदा आदरणीय खासदार साहेबांना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी संधी दिली. संधी दिल्यानंतर अनेक त्यांच्याविषयी चर्चा केल्या गेल्या, परंतु आदरणीय लोखंडे साहेब हे खासदार होते. खासदारकीमध्ये नेमकं काय करावं, यांनी या शिर्डी लोकसभेचे खासदार म्हणून संपूर्ण देशाला आणि संपूर्ण देशातील खासदारांना लाजवेल असं काम केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक अभ्यासू खासदार म्हणून आणि जनतेला काय पाहिजे, जनतेसाठी संघर्ष करणारा, जनतेसाठी रस्त्यावर येणारा खासदार म्हणून त्यांनी या 3-4 वर्षामध्ये जे काम केलं, खरं म्हणजे ते कामावर विश्वास या जनतेने, मतदारसंघातल्या जनतेने ठेवला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांची उमेदवारीवर जो विश्वास पक्षप्रमुखांचा होता, त्याच विश्वासाने महायुतीच्या जे कार्यकर्ते होते, भारतीय जनता पार्टीचे असतील, आमचे शिवसेनेचे असतील, RPIचे असतील, सर्व जे एकत्र येऊन संघर्षाने ज्यांनी काम केला, त्या कामाचं फळित म्हणजे त्यांचा विजय आहे असं या ठिकाणी मी मानतो. या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये निळवंडेचा प्रश्न असेल, गोदावरी कालव्यांचा प्रश्न असेल, हे दोन इतके गंभीर प्रश्न आहेत की गेली 40-50 वर्षापासून रखडलेले हे प्रश्न, या प्रश्नासाठी संघर्ष करावा, या प्रश्नासाठी आपण लढावं, लोकसभेतून या संघर्षासाठी, या प्रश्नासाठी आपण काहीतरी करावं, या भूमिकेतून त्यांनी खरं म्हणजे काम केलं. राजकारणामध्ये लोक दिवसभर भेटणारे राजकारणी आहेत, प्रत्येक कार्यक्रम अटेंड करणारे राजकारणी आहेत, सुखदुःखात सहभागी होणारे राजकारणी आहेत, परंतु फक्त जाऊन तुम्ही एखाद्याला भेटले, तो रडत असला, तुम्ही जाऊन रडले म्हणजे तुम्ही फार चांगले होतात अशी काही परिस्थिती नाही. सुखदुःखामध्ये गेलंच पाहिजे, परंतु ज्या उद्देशाने जनतेने तुम्हाला निवडून दिलं, या संसदेमध्ये ज्या उद्देशाने तुम्हाला पाठवलं, ते काम करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की संसदेमध्ये निळवंडेसाठी त्यांनी केलेला संघर्ष, त्याच्यानंतर या ठिकाणी शिर्डीमधून दिंडी काढून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनाही वर्षभर जाऊन त्यांनी जे आंदोलन केलं, यातून पक्षप्रमुखांनी त्यांना जे आशीर्वाद दिले, त्यांना जी ताकद दिली, त्यातून निळवंडेचं काही का होईना अंतिम टप्प्यात आलेला प्रश्न हा म्हणजे फार मोठं अतिशय सुवर्ण असं काम 182 गावांसाठी त्यांनी केलं. आणि या संपूर्ण शेतकऱ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यातच आदरणीय विखे साहेबांचा जो प्रवेश नगर जिल्ह्यामध्ये, नगर दक्षिणमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये झाला, त्याच्यातून एक नवं चैतन्य निर्माण झालं आणि या भावनेतून, या भूमिकेतून जी परिस्थिती निर्माण झाली, संघर्ष करणारा खासदार म्हणून निश्चितच त्यांची भूमिका अतिशय चांगली राहिली. आणि त्याच्यातून मला असं वाटतं की शिर्डीचे हे खासदार या संपूर्ण संसदेमध्ये एक पाणीदार खासदार म्हणून, एक पाणी प्रश्न सोडवणारा खासदार म्हणून भविष्यामध्ये पुढे येतील. आणि जो जनतेसाठी लढतो, जो समाजासाठी लढतो, ज्या मतदारांनी आपल्याला न्याय दिलाय, मतदारांनी आपल्याला साथ दिली, त्या मतदारांसाठी लढतो, तोच खरा लोकप्रतिनिधी कायमस्वरूपी या भविष्यामध्ये मतदारसंघामध्ये असेल किंवा राजकारणामध्ये टिकेल अशी आमची भूमिका आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, फक्त खासदार निधी खर्च करणं म्हणजे खूप चांगलं काम करणं असं ते कधी मानतच नव्हते. खासदार निधी तर त्यांनी दिलाच, ते स्वतः तिथे पोहोचले नाही, परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी एक ऐतिहासिक काम केलं, ते म्हणजे ऊस शेती करणारे शेतकरी त्यांना सोडून सहकार चळवळ या नगर जिल्ह्याने जी उभी केली, त्याच्यातून सहकारी साखर कारखाने उभे राहिले, त्याच अनुषंगिक किंवा त्याचसाठी ऊस सोडून इतर जे पिकं आहेत, मग ते सोयाबीन असेल, टोमॅटो असतील, मका असेल, इतर जी सर्व पिके आहेत, या पिकांमधून नगदी भाव शेतकऱ्यांना काही देता येतील का? शासनाने घोषित केलेले भाव बाजार समित्या उशिरा कधी कधी मार्केट खरेदी सुरू करतात, त्यांना लवकर देता येतील का? या भावनेतून काम करत असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या कंपन्या इथं या ठिकाणी मंजूर केल्या, संपूर्ण देशात 24 आणि कोपरगाव शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 8, म्हणजे एवढे खासदार असताना, इतकी मोठी लोकसंख्या खासदारांची असताना, मंत्री महोदयांची असताना, त्यांना कोणाला हे समजलं सुद्धा नाही, परंतु शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 30% कंपन्या ज्या देशाने, केंद्र शासनाने जाहीर केल्या, 24 कंपन्या,
त्या मंजूर केलेल्या 24 कंपन्यांपैकी 8 कंपन्या ते इथं आणू शकले हा त्यांचा दूरदृष्टिकोन आहे. याच भूमिकेतून भविष्यामध्ये ते काम करणार असल्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रलंबित प्रश्न असतील ही संपूर्ण सर्वांना बरोबर घेऊन सोडवण्याचा त्यांचा निश्चित प्रयत्न राहणार आहे. त्यांचा विजय हा बाबांचा आशीर्वाद आहे, मतदारांची त्यांच्यावर असलेलं एक आशीर्वाद रूपी प्रेम आहे. आणि संघटनेमध्ये ज्या महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहे त्यांची मेहनत आहे असं आम्ही सगळेजण मानतो. त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या कामासाठी, त्यांच्या भविष्यातील चांगल्या कामासाठी सद्गुरू साईनाथांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो आणि त्यांच्या हातून या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची चांगली सेवा घडो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.